हाय लॉकडाऊन असल्यामुळे काय कामधंदा नाही, म्हणून म्हणतो तुम्हाला अपलोड केलेला व्हिडिओ तरी जावा. हा सकाळच्या वारी चालाय गेलेस याचा व्हिडिओ आहे. ही फार रबराची झाड आहे केरळमधील, मस्त शेत रबराचे झाड आहे. मला मी फणसाची झाड लावतात, एका झाडाला फणस लागलेले आहे ते मस्त टिपा. सुपारीची झाडे ही दोन पाच सुपारीची झाडे चालत चालत टाइमपास म्हणून व्हिडिओ केला आपला. कोणाला आवडला तर लाईक करा. मी पाहा सकाळच्या बरं एक बाबा पेपर वाचत आहेत. मी पाहा सागवानाची उंची जेवण तुला वा सुपाराचे झाड बघा उंचीची उंची गेलेत बघा बघितली का. बरीच झाडे आहेत तिकडे, घर कमी आहे ते म्हणून मी इकडे चाला येतो. तर पुढे गेलं की पार्क, आता मी अर्धा तास आलो चालाय सुरू करून. तर मी इथे पिरूमचा छोटासा पार्क आहे तिथे पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. केरळची मोठी मोठी घरे हे कोणास तर नवीन घराचे काम चालू आहे. तुम्हाला अननसाचे झाड जातो, अननस अननसचे झाड बघा. आता अननसचे झाड फड्यागत आहे ते फड्यागत गाड फडक असत ते तसे येते अननसचे झाड ते पाहता आता अननस लागले दिसले का.
ही पाहा मोठी चवळीची शेती आहे इथे. गवतात चवळीची झाड आहेत. तुका 200 फूट तोडता कप्पा मस्त लोकेशन आहे. तर लगेच पार्क छोटासा आहे, तिथे मी पोहोचत आहे. मेगा पार्क मध्ये पोहोचलोय. नदी शेजारीच छोटासा पार्क आहे. सकाळच्या बारी चालण्यासाठी व थोडा व्यायाम करण्यासाठी ही पहा नदी, आणि हा पहा चालण्यासाठी जिमचे साहित्य सुद्धा इथे लावलेले आहे. मस्त आहे ना लोकेशन. हे आमच्या गावचा पिरोमचा पार्क आहे छोटासा. इपा नदी, इपा मशिनरीज, नदी 12 महिने फुल्ल असते. काय चला तर मग मस्त मोकळी जागा आहे इथे. कसं काय माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बरं का. काय वाटेल ते लिहा खाली. काहीतरी करता म्हणून केलाय आपला सकाळच्या पारी टाइमपास. चांगला वाटेल त्याने लाईक करा, बेकार वाटेल त्याने बी करा. नदी बाय.